नमस्कार नवरात्रोत्सवात कर्तृत्ववान महिलांशी विशेष चर्चा करण्याच्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महिलांनी भरपूर पैसे कमवावेत महिलांनी कमावलेल्या पैशातून स्वतःला अधिकाधिक विकसित करावं कुटुंब चालवावं कुटुंबाला हातभार लावावा ही एक सर्वसाधारण प्रत्येक घरातली अपेक्षा असते प्रत्येक वेळेला प्रत्येक महिलेला उंबरठा ओलांडून पैसे कमवण्यासाठी घराच्या बाहेर पडता येईलच असं शक्य नाही मग ज्यांना उंबरठ्याच्या आत कुटुंबाची जबाबदारी सांभाळत पैसे कमवायचे आहेत त्यांनी काय करावं हा प्रश्न येतो या प्रश्नाचं उत्तर आहे ते शेअर मार्केट आणि या शेअर मार्केटमधून पैसा कसा कमवता येतो आणि खास करून तो महिलांनी कसा कमवावा याची आजची अत्यंत महत्वपूर्ण चर्चा आपण करणार आहोत या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या पाहुण्या आहेत फाटकजी भाग्यश्री फाटक, फाटक असं त्यांचं पूर्ण नाव आहे मी आपलं स्वागत करतो महाराष्ट्राच्या या स्टुडिओत आपण स्वतः आलात मी कुठलाही प्रश्न आणि चर्चे पर्यंत जाण्याच्या आधी तुम्हाला पटणार नाही पण एक प्रश्न जरूर विचारेन तुमचं वय काय अडसठ कुठल्याही महिलेला विचारू नये हा प्रश्न पण तुमच्या अनुभवाच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारला अडुसष्ट वर्षाच्या फाटकाजी आहेत फाटकाजी आपल्यासोबत या चर्चेत आहेत आणि त्या सांगणार आहेत की महिलांनी शेअर मार्केटमधून पैसा कसा कमवावा माझा या निमित्तानं एक प्रश्न आहे सर्वसाधारणपणे प्रत्येकीला एक इच्छाशक्ती असते की आपण आपल्या कुटुंबाला हातभार लावावा पण सकाळी उठल्यापासून मग नवऱ्याचा डबा करणं असो लहान मुलांना शाळेत सोडणं असो त्यांना शाळेतून आणणं असो दुपारी ही कामाची चर्चा असो संध्याकाळी परत अजून चार गोष्टी असो कुठलीही महिला ही त्याच्या दिवसभरातून सवडच काढू शकत नाही इतकी ती विविध प्रकारे गुंतलेली असते अशा वेळेला शेअर बाजार म्हटलं की सकाळी साडेनऊच्या ठोक्याला तुम्ही कॉम्प्युटर समोर बसलं पाहिजे मग महिलांनी वेळ काढायचा कुठून हा पहिला प्रश्न ज्याच्याकडे वेळ नाही त्याच्याकडे लक्ष्मी येणार कशी बरोबर आहे तुमचं पण आवड असली की सवड मिळते आणि आता आपण मोबाईल जो आहे तो ओट्यावर ठेवू शकतो ओट्यावर ठेवायचा लाईव्ह चॅनल लावायचा आणि ऐकायचं अरे तिकडे फोडणी घालायची इकडे ऐकायचं कारण तर चालू राहतात प्रत्येक अवयव ज्याचं त्याचं काम करत राहतो म्हणजे मी डबाही करते मुलांचंही करते चॅनलही ऐकते आणि पैसे कसे कमवावेत याची तयारी सुद्धा करते त्यात एकदम सासूबाई कान प्रकारचं तुमचं उत्तर मला मिळालेलं आहे या उत्तराच्या समोर ठेवून म्हणजे या उत्तराला आपण समोर ठेवून दुसरा असा एक प्रश्न आहे बऱ्याचदा आपण जेव्हा शेअर बाजारातून कमाईची चर्चा करतो तेव्हा मराठी माणसाला पाचशे कोटी सहाशे कोटी हजार कोटी अशा प्रकारचे मोठे मोठे आकडे सांगितले जातात अनेक गुंतवणूक सल्लागार आहेत महिलांच्यासाठी जे आपण काही खास महिला गुंतवणूकदार पण आहेत त्या सल्ले देत असतात आणि हे मोठे मोठे आकडे मराठी माणसाच्या मानसिकतेला पटणारे नाहीत त्याच्यावर ते दडपण निर्माण करतात हे दडपण निर्माण होऊ नये आणि त्यात सुद्धा खास करून महिलांच्यावर हे दडपण येऊ नये म्हणून काय हे बघा दडपण ज्या महिलेवर येत नाही तीच संसार सुंदर करू शकते मग हे सगळं दडपण घ्यायचं कशाला आता प्रत्येक घराची आर्थिक परिस्थिती वेगळी असते येणारा पैसा वेगळा असतो संसारात येणाऱ्या अडचणी वेगळ्या असतात मग आपण आपल्या पानात काय आहे ते बघावं त्याची चव घ्यायला शिकावी ना दुसऱ्याच्या पानात काय आहे ते बघायला जायचं कशाला माझ्याजवळ किती पैसे आहेत आणि जनरली बघायचं झालं तर अगदी गरीब घरातली असो झोपडीत राहणारी महिला असो श्रीमंत असो गरीब असो आपल्या घरात केवढा पैसा येईल त्यात ती सगळ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करते मग ती शेअर मार्केट का नाही करू शकणार नक्कीच करू शकते अगदी करू शकतात कारण प्रत्येक महिलेला एक उपजत आर्थिक नियोजनाचं सूत्र समजलेलं जो काही महिन्याचा खर्च त्यांना मिळत असेल त्या खर्चातून पैसे वाचवायचे कसे पूर्वीपासून चालत आलेले आहे ते पैसे त्या अगदी तांदळात गव्हात ठेवत होत्या कि किंवा बरण्यांमध्ये लप ठेवत होत्या आता तो पैसा काढून शेअर बाजारात गुंतवायचा असेल एखाद्या महिलेला तर तितकी छोटी रक्कम चालते का तुमच्या लेखी कमीत कमी किती अधिक अधिक तिच्याकडे असली पाहिजे की जी तिने गुंतवावी आणि पुढचं शिस्तीचं पालन कसं करावं आता पहिल्यांदा समजा तिने शेअर मार्केट करायचं ठरवलंय तर भांडवल आधी हवंच का नाही लगत आपण जसं घड्याळ शिकायचं मग घड्याळ हवं का नाही तर पूर्वी आपण कसं करत होतो सारवलेल्या जमीवर जमिनीवर इथे चार वाजता किरण येतात इथे आले की पाच वाजले समजायचं इथे आले की सहा वाजले समजायचं तसं शेअर मार्केट शिकण्यासाठी पहिल्यांदा तिने रोज ऐकलं पाहिजे शेअर मार्केटमध्ये लक्ष्मी आणि सरस्वती दोघी एकत्र नांदतात लक्ष्मीचं माहेर घर म्हणजे शेअर मार्केट पण मग कोणी ऐकता ताटात थोडच वाढणार का स्वयंपाक करायला हवा ना तस तुम्हाला शेअर मार्केट शिकायला पाहिजे आणि शिकून तुम्ही शेअर मार्केट केलं तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता बिलकुल हे शिक्षण केवळ आणि केवळ एखाद प्रशिक्षण वर्गात जाऊन मिळेल हे शिक्षण महिलांना ज्यांना रोजचं घर चालवायचंय त्यांना कुठलं ना कुठलं तरी लाईव्ह शेअर मार्केटचं चॅनल बघून मिळेल की फाटक फाटाजी युट्यूबचं चॅनल बघून मिळेल काहीच गरज नाही आपण स्वयंपाक कसा शिकतो ओट्याच्या बाजूला उभं राहायचं कधी सासू करत असते कधी आई करत असते आता आजचा काळ वेगळा बदलला बायका युट्यूबच्या रेसिपी वाचून करतात पण मी तुम्हाला एक मजा सांगेन आता जी रेसिपी आहे एक वाटी तांदूळ दोन वाट्या पाणी असं जर केलं तर त्याच्यातली सूक्ष्मता कळणार नाही पण सुरुवातीला सूक्ष्म प्रत्येक गोष्ट येणार पण नाही तर आपण थोडं थोडं शिकावं आता समजा ब्रिटानिया कंपनी घेतली रोज बिस्किटं मुलं खात असतात लक्षात येतं म्हातारी माणसं खातात मग ही ब्रिटानिया कंपनीला लागतं काय काय मग गहू महाग झाले की तिला विचार आला पाहिजे कि ब्रिटानिया कंपनीला गव्हाचं पीठ लागतं का मैदा लागतो का मग गव्हाचं पीठ महाग झालं की ब्रिटानिया कंपनीला तोटा होईल का अशा छोट्या छोट्या गोष्टीतून तिने शिकत गेलं तर तिला नक्की समजेल बिलकुल आणि याच्याच जोडीला असंही सांगितलं जातं बऱ्याचदा गुंतवणूक सल्लादार हे सांगताना दिसतात की महिलांना चटकीपट श्रीमंत होण्याचं आकर्षण असता कामा नये तुम्ही लॉंग टर्म गुंतवणुकीवर अधिक भर दिला पाहिजे शॉर्ट टर्म गेनच्या मागे पळालात तर नुकसानीची भीती असते तुमचा वैयक्तिक अनुभव काय आहे नाही नाही कुस्तीगीरासारखं उतरायचं नाही मार्केट हे संधी साधू आहे पण ती संधी आली आहे का हे पाहायला हवं हो। ती संधी समजायला हवी आणि त्याच्यासाठी अभ्यास हवा की संधी आलेली नसताना उगीच मी मार्केट करायला जाईन चालणार नाही पण मार्केटमध्ये तुम्हाला इंटराडे आहे शॉर्ट टर्म आहे मिडियम टर्म आहे लॉंग टर्म आहे इन्व्हेस्टमेंट आहे तर मी आता कुठल्या पद्धतीचा ट्रेड घेतला पाहिजे हे तिला समजायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काही प्रमाणात तिने शिक्षण घेतलं पाहिजे ते सगळं शिक्षण ज्याची अपेक्षा आपण करतो ते शिक्षण असं ऐकून ऐकून घ्यायचं एकलव्यासारखं आता मी सांगेन आता ती जेव्हा एखादा पदार्थ करते समजा आता बटाटे वडे तिने के केले तर आपण नेहमी काय म्हणतो की बटाटे वड्या केल्यानंतर जेवणामध्ये तो, केल्यान तो फरसाण आयटम म्हणून ठेवतो तोच आपण स्नॅक्स मध्ये दे जेव्हा देतो तेव्हा बटाटे ते वडे ते पुरणपोळी अशी स्नॅक्सची डिश देऊ शकतो चहा बरोबर देऊ शकतो मग तिने थोडस डोकं चालवायचं आणि मग काय करायचं ते ठरवायचं की बाबा आता मी काय केलं पाहिजे माझ्याजवळ किती पैसे आहेत मार्केट पडू लागलंय तर मी पटकन विकलं पाहिजे मार्केट तेजीत आहे तर थोड़ा में तर थोडं मी थांबू शकत असेल फायदा मिळवला हो पाहिजे तुम्ही ज्या वेळेला हे मार्केट मधून शेअर खरेदी विक्रीचं गणित सांगताय तुम्हाला वैयक्तिकरित्या लॉंग टर्म आवडतंय का शॉर्ट टर्म आवडतंय काय करता तुम्ही आणि तुम्ही कमोडिटीज जास्त जाल का तुम्ही शेअर ट्रेडिंग मध्ये जास्त तुम जाल कमोडिटी मार्केट मी स्वतः करीत नाही पण मी सगळ्या प्रकारचं मार्केट करते इंटर करते शॉर्ट टर्म तर, मीडियम टर्म लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सगळ्या प्रकारचं करते कारण मार्केट हे समुद्रासारखे सतत बदलत असत लाटा वेगवेगळ्या वेग येतात तर आपण कोणत्या लाटेवर स्वार व्हायचं ते आपण ठरवायचं आहे पण याच्यात एक जो सर्वसाधारण मराठी माणसाला घरातून दिला गेलेला मंत्र असतो की बाबा रे आपल्याला अपमार्गाने चुकीच्या मार्गाने पैसा मिळवायचा नाही शेअर बाजार हा सट्टा आहे अशी प्रकारची शिकवण असते जिथे पुरुषांना हे शिकवण दिल्यानंतर त्यांचं शेअर मार्केटमधलं लक्ष कमी होतं तिथे महिलांना त्या क्षेत्रात जाण्यापासून आधीच भीती घातलेली आहे त्याचं काय करायचं अहो शेअर मार्केट हा सट्टा नाहीच आहे पण पूर्वी शेअर मार्केट करण्यासाठी कुठली उपलब्धताच नव्हती चॅनल नव्हती पुस्तकं नव्हती शेअर मार्केट शिकवणारी माणसं नव्हती तुम्ही असं का म्हणता पूर्वी स्वयंपाक तरी शिकवणार कोण होत हो कोणीच नव्हतं ती मला सांगणार मी तिला सांगणार मी पुढची सांगणार प्रत्येक जण एक प्रकारचे प्रयोग करत होते पण आता उपलब्धता आहे तर मग आपण शिकून का नाही करायचं आता बघा एखादा माणूस एखादा शेअर घेतोय आणि त्याला काहीच माहित नाही काहीच त्याचं वाचन नाही तर तो चुकीचा शेअर घेऊन बसेल आणि नेमका तो शेअर पडेल आणि मग त्याला वाटेल की हा सत्ता आहे खर तर तशी परिस्थिती नाही आता समजा आहे तर उन्हाळ्यात सुती कपड्यांना जास्त मागणी असते उपजार कपड्यांना मागणी नाही नेमकी तुम्ही उपजार कपडे पुरवणारी एखादी कंपनी घेतली तर त्यावेळेला तिचे विक्री कमी होत असणार त्यामुळे तिला फायदा कमी होत असणार हे साधं लॉजिक आहे हे जर लॉजिक वापरलं तर त्याला तुम्ही शिक्षण म्हणा पुस्तके म्हणा लॉजिक म्हणा व्यवहार ज्ञान म्हणा किंवा काही अगदी आपण नवरात्रामध्ये या गोष्टीची चर्चा करतोय तुम्ही म्हणालात की लक्ष्मी आणि सरस्वती दोघी जणी शेअर बाजारामध्ये नांदत असतात त्याचा सोपा अर्थ असा आहे की जे काही कराल शेअर बाजारामध्ये ते अभ्यास करून करा तुमचा पोर्टफोलिओ काय माझा पोर्टफोलिओ म्हणजे आता सांगायचं झालं तर मी इन्व्हेस्टमेंटचा जो पोर्टफोलिओ असतो ते जेव्हा मार्केट रप्पा रप्पा पडत असत कुणीही मार्केटमध्ये यायला तयार नाही इतकी निराशा असते अशा वेळेला आपण कसं म्हणतो पाच सहा दिवस पाऊस पडलाय कंटाळा आलाय आता थोडीशी उन्हाची पाली तर बरं वाटेल अशा वेळेला जेव्हा मार्केट पडायचं प्रमाण कमी होतं मार्केट पडत असतानाचं जे व्हॉल्यूम आहे ते थोडंसं कमी मार्केट वाढताचं व्हॉल्यूम थोडंसं जास्त असं झालं की मी गुंतवणुकीसाठी शेअर घेते कारण तो मला पुष्कळ दिवस ठेवायचा असतो तर त्याच्यासाठी मी सी ए जी आर बघते म्हणजे कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न कारण मी तो शेअर दहा वर्ष पाच वर्ष वगैरे ठेवते ती माझी गुंतवणूक असते आणि त्या गुंतवणुकीतून समजा शंभर रुपयाला मी शेअर घेतला आणि तो दोनशे अशा पद्धतीने हळूहळू मी माझं भांडवल काढून घेते आणि मग जे शेअर उरतात ते फुकटचे राहतात बिलकुल ही जी तुम्ही गुंतवणूक सांगता आहात ही अभ्यास करून करायची गुंतवणूक आहे आणि आपल्याकडे जो पारंपरिक गुंतवणुकीचा मार्ग आहे तो बँक सोनं अशा प्रकारचा आहे आपण ज्या वेळेला सोन्यात गुंतवणूक करतो तर ती सोन्याची गुंतवणूक ही शेअर बाजारातल्या गुंतवणुकीच्या इतकी जोखमीची आहे तितकेच फायदे देणारी आहे का त्यापेक्षा थोडीशी कमी आहे सोन्याची जी गुंतवणूक आहे ती आपण म्हणतो लिक्विडिटी आहे लिक्विडिटी म्हणजे काय की लगेच पैशात किंवा रोखीत ज्याचं रूपांतर होत त्याला लिक्विडिटी म्हणतो पण तुम्ही सोनं विकायला गेल्यानंतर त्याचा डागच गेला ते खरंच होतं खोटंच होतं मग जिथून बनवलं त्याचा त्यावर शिक्का आहे का म्हणजे तीन टक्के चार टक्के पैसे कट होतात मार्केटमध्ये तसं होत नाहीये तुम्हाला ताबडतोब पैसा मिळतोय बाबा तो सोनार ओळखीचा आहे का मग तुम्ही रिसीट जपून ठेवली आहे का अहो वीस वर्षापूर्वी केलेले दागिने त्या बाईनी ओढवलेच नाहीत तर तिच्याकडे रिसीट सापडली नाही की तिला कमी पैसे मिळतात बिलकुल याच तुलनेमध्ये आता शेअर मार्केटचं बऱ्यापैकी डिजिटलायझेशन झालेलं आहे त्याच्यामुळे तिथे सगळ्या गोष्टी या कॉम्प्युटरमध्ये उपलब्ध आहे डीमॅट अकाउंटच्या माध्यमामध्ये तुम्ही केलेल्या प्रत्येक व्यवहाराचा नोंदी पुरावा उपलब्ध असतो सर्वसाधारणपणे महिलांनी जर डीमॅट अकाउंट काढायचं असेल तर तुम्ही काही त्याबद्दल सूचना कराल की अमुक ठिकाणी डीमॅट अकाउंट अधिक उपयोगी पडतील कारण यात मी हा प्रश्न यासाठी विचारतोय कारण महिलांना डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून बऱ्यापैकी सर्व्हिस चार्ज काही काही जण घेतात आणि तो सर्व्हिस चार्ज त्यांना लक्षात येत नाही महिला व्यवहार करतात आणि नंतर सर्व्हिस चार्ज इतकी रक्कम गेली म्हणून दुःख व्यक्त करतात आता बघा खरं सांगायचं तर सर्व्हिस चार्ज ब्रोकरेज या गोष्टींना मी एवढं महत्त्व देत नाही कारण आपण जर उत्कृष्ट शेअर विकत घेतला असेल तर तो तुम्हाला एवढी कमाई करून देतो की त्याच्यातून तुमचे ब्रोकरेजचे पैसे सगळे कधीच निघून जातात आणि तुमची घेण्याची वेळ योग्य असेल तर म्हणजे कसं आता समजा करोनाच्या वेळेला मार्केट खूप पडलं होतं सात हजार पाचशेची लेवल आली होती आता काही काही चांगले शेअर म्हणजे आता बजाज फायनान्स म्हणतो बजाज फायनान्स तेव्हा अठराशे रुपयाला मिळत होता ज्या शेअरची किंमत सात हजार पाचशे होती आता तो तुम्ही अठराशे रुपयाला घेतलात आणि पाच हजार रुपये किंमत झाल्यावर विकलं लगेचच झाली म्हणजे एक दीड वर्षात त्याची किंमत तेवढी झाली मग जी तिप्पट किंमत झाली त्या तिप्पट किंमतीतून तुमचा ब्रोकरेज नाही का गेला कशासाठी तुम्ही विचार करत बसता ती फार छोटी गोष्ट आहे त्याच्याऐवजी चांगले शेअर निवडून योग्य वेळेला घेतले तर विचार करण्याची गरज नाही बिलकुल हा झाला शेअर बाजाराचा विषय आपण ज्या वेळेला शेअर बाजाराच्याच गुंतवणुकीच्या अनुषंगाने एका आणखीन गोष्टीची चर्चा करू ती आहे ऑइल अँड ट्रेड तर बऱ्याचदा हे असं दिसतं की तेल क्षेत्रामध्ये जो काही व्यवहार होतो त्याचा परिणाम शेअर मार्केटवरही होतो आणि या दोन्हीचा अभ्यास गुंतवणूकदारांनी करायला हवा का महिला तितका वेळ आणि तितकं अभ्यासातलं वैविध्य बाळगू शकतील का त्यांच्या कौटुंबिक गरजा पण आणि कौटुंबिक जबाबदारी आपल्याला लक्षात ठेवायला हव्यात अहो करायचं म्हटलं ना तर प्रत्येक गोष्ट करता येते टाइम मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट तुम्हाला करायलाच हवे आता एका वेळेला तुम्ही चार काम नक्कीच करू शकता चार गॅस शेगड्या आहेत त्याच्यावर तुम्ही चार पदार्थ लक्ष राहत असतील तर ठेवू शकता तिथे मूल बसलेलं असतं त्याचा अभ्यास घेऊ शकता एका बाजूला वॉशिंग मशीन लावू शकता आणि तिथेच तुमच्या नवरा काही विचारत असेल तर त्याला उत्तरं देऊ शकता तुम्हाला नेहमी वेळ वेचायची सवय असली पाहिजे आणि जी बाई वेळ सर्वात उत्कृष्टरित्या वेचेल तिची संसारामध्येही प्रगती होते आणि सगळ्यांना समाधानी ठेवून शेअर मार्केट मध्ये मा चांगल्या प्रकारे बात म्हणजे मला तर ऐकताना सातत्यानं असंच वाटत होतं की मी माझ्या घरातल्या आजीचे काही बोल ऐकतोय या चर्चेला आणखीन पुढे नेताना मुद्दा आता आयपीओ चा मी काढतो साधारणपणे असं म्हटलं जातं की तुम्हाला दैनंदिन अभ्यासामध्ये शेअर मार्केटमध्ये दररोज लक्ष घालता येत नसेल तर महिलांनी आयपीओतली गुंतवणूक करावी तुम्हाला सांगेन दररोज लक्ष घालता येत नसेल ना चालणारच नाही म्हणजे घरात बाईच या बर काय ठेवलंय त्याच्यात काय ठेवलंय का पिशवीत काय ठेवलंय माझ्या मुलाला काय होत आहे माझ्या सासूला काय होत आहे माझी भाजी खराब होतीये का फ्रीज साफ करायला प्रत्येक गोष्टीत लक्ष असलंच पाहिजे आणि तिने शेअर मार्केट कडे पैसा फुकट येणार नाही ना लक्ष्मी मेहनत केल्याशिवाय तुम्हाला प्रसन्न होणार नाही मेहनतीशिवाय लक्ष्मी नाही कोणत नाही अगदी आहे ना ना <laughs> आयपीओच्या अनुषंगाने माझा प्रश्न तुम्हाला असा होता की शेअर मार्केटची रोजची गुंतवणूक ही एक भाग आहेच पण त्याच्याऐवजी एखाद्या महिलेनं समजा आय येणार असेल त्यावेळेला अर्ज करून तो घेऊन ठेवला आणि लिस्टिंगच्या वेळेला तो काढला तर येणारा जो काही फायदा आहे तो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पेक्षा कमी असेल जास्त असेल कसा असेल आता पहिलं आयपीओ म्हणजे काय आयपीओ चा भाव येतो तो, तो महाग आहे का स्वस्त पूर्वी ऑन द टेबल पैसा ठेवलेला असायचा म्हणजे समजा त्या शेअर ची रिझनेबल प्राइस शंभर आहे तर बँकर म्हणा रजिस्टर म्हणा प्रमोटर म्हणा विचार करायचे की नाही नाही आपण ऐंशी रुपयाला देऊ की जे लोक आय पी ओमध्ये मध्ये पैसा गुंतवतील त्यांना काही रक्कम मिळू शकेल पण हल्ली रिजनेबल भावापेक्षा जास्त भावाला आय ओ येतो मग आपण आय ओ घेण्यामध्ये फायदा काय जर समजा नेमकं आय ओ लिस्टिंगला येईल आणि त्यावेळेला शेअर मार्केट जर मंदीचा असेल तर तो आय चांगला उघडत नाही मग अशा वेळेला आयपीओ मध्ये गुंतवणूक करून फायदा होणार नाही बिलकुल मला एक काही आता या निमित्ताने थोडेसे तुमच्या घरातले प्रश्न विचारायचे आहेत ओके okay. आपली आजी आज दिवसभर हे कॉम्प्युटर समोर बसलेली असते असं तुमच्या नातवांना दिसतं का आणि दिसत तेव्हा ते काय प्रतिक्रिया देतात माझे नातू खूप छोटे आहेत <laughs> माझा एक नातू पाच वर्षाचा आहे एक नातू दीड वर्षाचा आहे बर पण मी तुम्हाला एक मजा सांगते म्हणजे या चिमण्यानो परत फिरा रे, असा एक वक्तृत्व स्पर्धेला विषय होता तर सगळेजण बोलत होते की आपली मुलं फॉरेनला जातात ती परत यावीत आपल्या जवळ राहावीत तर नक्कीच आपण जर चिमण्यानी परदेशात जाऊन शिकावं मोठं शिक्षण घ्यावं असं जर म्हणून त्यांना त्या वातावरणात मोठं करत असू तर त्या चिमण्या परत याव्यात हा विरोधाभास नाही का मग त्यावेळेला मी त्यांना उत्तर दिलं होतं माझ्या चिमण्या नक्की परत येतील कधी तर त्यांच्या आईला शाबासकी देण्यासाठी त्यांची आई काहीतरी असं घडलं का आणि तुमच्या राज्याची तर तेव्हा माझा पहिलाच अनुभव होता कारण ती व्हिडिओ द्यायचा होता बिलकुल स्पर्धा होती तर मला काही व्हिडिओ करता येत नव्हता तर मी माझी एक स्टुडंट आली होती मॅडम तुम्ही भाग घ्या अगं म्हटलं मला नाही येणार ना, ना व्हिडिओ आहे पण त्या स्पर्धेत आणि वय किती पूर्तला मी साठीच्या वर्षावर होती बर हे शिकण्यासारखं आहे अगदी शंभर टक्के तुमच्यावर आदर्श अशी तुम्हाला असं वाटतय पण मी त्या मुलीला म्हटलं माझ्याकडे माझ्याकडे काही नाही तर ती म्हणली डायरीवर डायरी ठेवून डायरी कसा व्हिडिओ करायचा मी तुम्हाला शिकवते अगदी तुम्ही भरपूर टेक्नोसवी आहात असंही आम्हाला दिसलेलं आहे तुम्ही पटापट पट, व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपच्याच पद्धतीने उत्तर देत आहात ते जर नाही आलं तर मात्र मार्क एक कठीण आहे हा मला हेच विचारायचं होतं की तुम्हाला एका बाजूला शिक्षण घ्यायचंय म्हणजे कान नाक डोळे उघडे ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला बोट पण तितकीच कॉम्प्युटर सांगली तेवढी गरजेची नाही पण कसं होत आहे की एक गोष्ट मला माहीत नाहीये तर मग त्याचं नॉलेज मी कसं घेतलं पाहिजे आता एक साध साधं उदाहरण तुम्हाला येते की मला ना पहिले असं वाटायचं कि बाबा खिचडी पाट्यावर शेंगदाणे वाटून केली ना ती छान लागते पण मग एवढी वरची खिचडी का लागत नाही बाबा तर ह्याच उत्तर शोधायचं होत ते कुठे उत्तर मिळत नव्हतं मग एकदा मी खाना खजानाला खा तो व्हिडिओ ऐकला तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हा पाट्यावर वरच्यावर वाटतो तेव्हा त्याच्यातून ते तेल बाहेर पडतो तेव्हा वेगळी प्रोसिजर होते आणि मिक्सरला लावतो तेव्हा वेगळी होते त्यामुळे तिन्ही गोष्टीतून आणि त्यामुळे खिचडीची चव वेगळी लागते बिलकुल बिलकुल अशीच अगदी प्रक्रिया ही गुंतवणुकीची पण आहे तुम्ही अतिशय स्व अतिशय स्पष्ट स्वस्... भाषेमध्ये आणि शांतपणे हे सगळं समजावलं महिलांपर्यंतचे या नवरात्रांच्या निमित्तानं हा विषय पोहोचलाच असेल त्या वारंवार आपला इंटरव्ह्यू पाहतील आणि तुम्हाला संपर्कही कधी ना कधी नक्की करतील तुर्तास आपण या चर्चेसाठी आमच्या स्टुडिओत आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभार आणि भविष्यात अशा अनेक महिला गुंतवणूकदार तुम्ही तयार कराव्यात यासाठी आमच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार नमस्कार या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र